माझ्याकडे तो जादा दिलाय बर का, मी पार वाकून गेलोय. दोन वंजुळ्या जादा टाकल्यात तो. मला तुमच्या टोकरीत घ्या. तुमच्या टोकरीत. अरे सारखं करतो नाही टोकरीत दोन तो टोकरीत आईला खायला नको. मग कमी खायला आडो हात लावला का आजपर्यंत? हा सारखं लागत सारखं नाही जादा टाका 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 टाका. त्या दिवशी गुलाब जांबू आणले अजून टाकन दोन. खायला नको काढवात. पोट भरात आहे का एवढं? काम कामाच म्हणलं काढ नको. खायचं म्हणलं की येऊ द्या खाऊ द्या वाहू द्या. स्वतःची चालली ढेर पुढा पुढा म्हणे का दुसऱ्या तब्येत चालली होत म्हणे. ढेरी नजर नको लो. जिष्ट लावायची नाही बर का? लावायची नाही. ती काय फुकट नाही झालेली. खाऊ खाऊ झाली. खाऊ खाऊ काम नाही करायचं. खायचं बसायचं. मग माझ्या पैशाचं माझ्या कष्टाचं खाल्लंय म्या. काय कष्ट करू राहिले पा? काय कष्ट करू राहिलो? मग आपण वरून पडू राहिले का? कोई माईकल आल किसी को दो वक्त की रोटी नाही देता. कमाना पडता है फिर खाना पडता है. दोन की रोटी नाही पण एक टायमाला तर देते. संध्याकाळी एकाची तर जायचं सकाळी एकाची तर जायचं खायला देते. बरोबर एक टायमाला देते. एक माणूस जेव घाली देत. अरे काही पटायला पाहिजे. मला भाकरी मागायला येऊ राहिली का तू? माईकल आल कोणी देता नाही खाणे को. हा मग कस काय देईन फुकट? दोन टायमाला नाही एक टायमाला देते. दोन टायमाला म्हणलं काठी घेऊन मागायला लागतात. पण मग जाईनच कस काय भाकरी मागायला? येडी काय तू? मग काम केलं तर खायला जात. मग मी कामच करतोय ना. मी कुठं फुकट खाऊ राहिलोय? फुकट इंडू इंडू खायचं नसतं. याच्या घरी जाय. वा 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 फुकट इंडू इंडू खायचं. कोणाच्या घरी नाही गेलो? नाही ना. हा उगा ढेर चालली पुढं पुढं. घरी खायला तर काही नाही. ढेर कस काय वाढू राहिली? लग्नाला जातोय मी मंगल कार्यालयात. मग मग तिथं काय आहेर करतोय मग खातोय. फुकट नाही खात. आधी तिथे पोरा कुठून जाता? पोरी कोण? हा कोणा कोणा जातो मी खायला. पाची पकवान राहत आहे. तू करते का कधी? केलं का आजपर्यंत असं चांगलं चुंगलं करून घातलंय नवऱ्याला? अरे जवळ तो भरसोर खात होतो तर मग पोट असे असं हात मोठी हाडकालाची टाकलं होतं. आता जेव्हा मी माझ्या हिशोबाने खायला लागलो तर पाय ढिरी पावर. काम नाही करायचं. हिंडायचं नसतं. गाणं 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 गाणं. लग्न कुठं आहे? जागरण कुठं आहे? कंदुरी कुठं आहे? बड्डे ऐका ते पाहायचं. हिंडायचं खायचं नसतं. खायासाठी नाही माणसं जपले पाहिजे. माणसं मोठ्यापणा देतात लोक म्हणून आणि जावं लागत. लोक आपण नाही गेलो तर ते कस काय येत ना आपल्या लग्नाला? तुमच्या लग्नाला? आपलं कार्याला. कार्याला काही कार्य आपलं आपल्या लेकरा बाळाचे लग्न कार्य होणार आहेत. मग आपण जर नाही गेलो तर ते काय येते? करतात का मोठं लग्न? देतो मा टाकून निसती. त्याला कष्ट करावं लागते. काम धंदे करा. पैसे साचा तेव्हा लग्न होईन. ते करायला मोकळा नाही. मग शिर्डी मधी फुकटच्या फाकट ते मंगळसूत्र भेटत आहे. सगळंच भेटत आहे. तुम्हाला अशी खबर माहिती राहत्यात? सगळं माहिती आपल्याला. आपण लय हिंट बिर आपले लय माहिती आहे आपल्याला. माहिती डोकं लय चॅप्टर आहे. डोकं चॅप्टर आहे. सोपं नाही भाऊ. घ्या मटेरियल टाकून या बळालय. पोर तीव्र राहिलेत. मी त्यांना वागतच बेब दाखवत होता. अरे मी तर वाघाची अडचण केली पण मला तर कुत्र समजिल. नको चंद्र तारी फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तो असावे तुझ्या पावलानी मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पहावे जिथे सावली दूर होते जराशी तिथे हात तू हाती घेशी
काय बाई लग्न करून पस्तावले तुमच्या संग खरंच काय मला पाहायला यायचे तर काय चार चार मोठ्या गाड्या घेऊन यायचे कुठं घालायचे कडक कपडे आणि नकली टोपा बशी लावायचा असा कोंबडा एवढा मोठा वारी पोरग घरी दारी चांगलं आहे मी काही म्हणले नाही बाई म्हणलं बरं होईन चांगलं होईन मो आलो तर बंगला असं म्हणलं डायरेक्ट गाडीतून उतरायचं बंगल्यात घुसायचं काय बाई सारं वाटोळ केलं मी वाला नाही बोललेलो मग काय बोलले मालकाच्या गाड्या घेऊन येत होते ना पाहायला अरे मग मला बायको भेटत नव्हती ना तुला जर खरं खरं सांगितलं असतं तर तुम्हा सगळं लग्न केलं असतं कायला केलं असत लग्न मग याला तर म्हणते डोक मला माऊली म्हणते दुसऱ्याला फसून लग्न केलं मला माऊली म्हणते फसू लग मला काय पाप झालं एवढं काय पाप झालं मी तर मग काय मला भेटलीच नसती मला एक तर पोरगी कोणी देत नव्हतं म्हणलं आता अशी आयडिया केल्याशिवाय माऊली तुझं लग्न होणार नाही तर तू असा झिणशीन म्हातारा होऊस तर म्हातारा होऊस तर चांगलं माझ्याकडे चालले तुम्ही दुसरीकडे जायचं ना अरे लय गेल तो लय ठिकाणी गेलो पण तिथं आहे का आम्ही खरं खरं सांगायचं माझा कसा स्वभाव होता पहिला परमाणिकपणा जास्त होता हा माझ्यात परमाणिकपणा जास्त होता मी काय करायचो खरं खरं बोलायचं बाबा मला अर्धा एकर वावर आहे बाकी दुसरं काहीच नाही त्याच्यात येहीर नाही बोर नाही पावसाचं पाणी पडलं तर ते पिकात नाही तर काहीच नाही अरे खरं खरं बोललो का म्हणायचे ते शिरा पोहे केलेत खा बोलू मग नंतर फोनवर नाही तर मग आम्ही येऊ पाहिला अरे फोन नाही पाहिला नाही असं सात आठ ठिकाणी झालं आमचे पार मालकाकडून पैसे घेऊ घेऊ उच्चल झाली पेट्रोल टाकू टाकू जावं लागायचं पाहिला हिंडू हिंडू म्हातारा वाईतकलं म्हातारा म्हणजे तो लग्न होत नाही बेटा तू पळूच नको इकडं तिकडं आणि मला म्हातारपणाला ताण देऊ नको मालकाची गाडी घ्यायचो आणि पोरगी पाहायला जायचं म्हणल्यावर थोडे कपडे यायला ते कडक लागायचे कपडे आणि त्याच्यात अरे गप आणि त्याच्यात गाडीत पेट्रोल टाकावं लागायचं आता मला तिथं पेट्रोल टाकायचं सवय त्या मालकाच्या मोठ्याले फॉर्च्युनर आणि त्या गाड्या त्याच्यात किती टाकावं लागायचं 3000 2500 3000 3500 3500 असं टाकावं लागायचं अरे बाबा माझ्यावर मारणाची उच्चल झाली माझ्यावर जवळजवळ 33000 रुपये उच्चल झाली पोरगी पाहता पाहता म्हाताऱ्याने दिला विषय सोडून म्हणलं आता म्हातारपणा पण असं सांडावं निघावं लागत म्हणलं मग मी एक आयडिया केली म्हणलं माऊली डोकं चालव मग जाऊन बसलो एका लिंबा खाली आणि लिंबा खाली जाऊन बसलो तर अशी आयडिया आली अरे वा 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 का म्हणलं आता आयडिया सक्सेस आणि आयडिया डोक्यात आल्यावर मी तो इकडे आलो चांगलं माहित आहे मला आयडिया सुचली तुम्हाला आणि सक्सेस झालो जीवनात सक्सेस झालो नाही तर बिगड बायकोचा हिंडला असतो कुठं नोकरी लागायचं ना रानात काम करण्यापेक्षा अरे नोकरीला मी तू आज बोलू राहिली पण मी हे 10 वर्षापासून हिंडतोय नोकरीसाठी जाय बँकेत जाय कारखान्यात जाय कंपनीत अरे कुठं गेलं का त्याला शिक्षण लागत शिक्षण लागत अरे बाबा नाही झालं शिक्षण पण घ्या ना तुम्ही मला मग डोकं चॅप्टर आहे डोकं चॅप्टर आजकाल सगळं इंग्लिश आहे डोकं चॅप्टरला काय करणार इंग्लिश आणि इंग्लिश इंग्लिशला कोण घाबरत आहे रे तुम्हाला येते का इंग्लिश अरे अमेरिकेच्या लोकांपेक्षा फास्ट आहे अमेरिकेच्या लोक हे पाय तुला बोलून दाखवू का ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड कस काय इंग्लिश ती एबीसीडी नाही म्हणायला लावायची इंग्लिश राहत देवडा लिहा पान मला याच्यापेक्षा फास्ट इंग्लिश बोलतात एबीसीडीड याच्यापेक्षा फास्ट कोणी बोलू शकताय का बोलू शकताय का अमेरिकेत तरी म्हणूनच मला नोकरीला घेतलं नाही म्हणजे घाबरले चांगले चांगले शिकलेले मला घाबरले त्यांना काय वाटलं काय ह्यो जर आपल्यापेक्षा असं फास्ट जर बोललं इंग्लिश तर मग आपली चव जाईल त्याच्यामुळे मला त्यांनी घेतलंच नाही माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आर आपलाच माऊली भाऊ